नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत चार ऑगस्ट ज्यांचा जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष त्यांच्यासाठी कशा प्रकारे असेल या संदर्भातले विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वात पहिल्यांदा चॅनेलच्यातर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा येणारं वर्ष आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करो चार ऑगस्ट ज्यांचा जन्मतारीख आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर बिंदास्त बेधडक बेफाम बेछूट आणि बौद्धिकदृष्ट्या अत्यंत सुपीक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं या ज्या व्यक्ती असतात यांचं राहणीमान नीटनेटकं असतं सुव्यवस्थित असतं परंतु आधुनिक राहणीमानाकडे यांचा कल जास्त प्रमाणात दिसून येतो ट्रेंडिंग फॅशन यांना आवडते खरं तर फॅशन यांच्यावरूनच सेट होते असं म्हणायला काहीही हरकत नाही आणि यांचं वागणं बोलणं हे बिंदास्त बेधडक असतं यांच्यामध्ये ऊर्जा जबरदस्त दिसून येते कुणालाही गाबरत नाही ना परिस्थितीला ना, ना कुणा व्यक्तीला एखादा एखादी मनात सनक आली तर ती पूर्ण करण्याकरता मागचा पुढचा विचार करत नाहीत साधारणतः यांचे जे एकंदरीत कृत्य असतात ही थोडीशी वेगळी असतात समाजापासून थोडी वेगळी असतात त्याच्यामुळे अशा मुलांवरती सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील खास करून यांची जी कंपनी असतील म्हणजे यांचे जे सराउंडिंग किंवा आजूबाजू ज्या व्यक्ती असतील त्यांच्याप्रमाणे यांचं व्यक्तिमत्व घडतं तर ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे कुणालाही कधीही घाबरत नाही आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करणारे गोष्ट व्यक्ती असतात आणि साधारणतः समाजाच्या अपरोक्ष काही गोष्टी करतात ज्या गोष्टी चाली रीतींच्या वेगळ्या आहेत चालीरीतीपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत अशा प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये यांना धन्यता वाटते मात्र यांच्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की यांच्याकडे ऊर्जा आणि आत्मविश्वास हा जबरदस्त असतो त्यामुळे यांच्यातली जी ऊर्जा आहे ती व्यवस्थितपणे मार्गे लावली गेली म्हणजेच यांना चांगला गुरु असेल किंवा चांगला मेंटॉर असेल किंवा अशी व्यक्ती की जी यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला चांगल्या प्रकारे दिशा देऊ शकेल तर ह्या ज्या व्यक्ती त्या जीवनामध्ये जबरदस्त उंची गाठू शकतील तसं पाहिलं तर यांची वाणी ही थोडीशी कडवट असते थोडी म्हणण्यापेक्षा जास्त कडवट असते झटकट बोलणं दुसऱ्याला लागेल असं बोलणं वर्मावर बोट ठेवून बोलणं हा भाग यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस दिसून येतो अर्थात त्याच्या ते कंट्रोल करणं जास्त आवश्यक आहे आणि त्यांच्या या स्वभावामुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागतं तर ही गोष्ट सुद्धा इथे लक्षात ठेवणं जास्त आवश्यक राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे खास करून इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल किंवा ज्या क्षेत्रामध्ये काही फॉल्ट फाइंडिंग आहे काही चूक शोधण्याची गरज आहे अशा क्षेत्रामध्ये या व्यक्ती अगदी सहजपणे पुढे जातात आणि यांच्या बुद्धीचा आवाका हा जबरदस्त दिसून येतो इतर व्यक्तींना एखादी गोष्ट समजायला फार वेळ लागत असेल तर काही सेकंदतच या ज्या व्यक्ती असतील ती एखादी गोष्ट समजून घेतील म्हणजे आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती ही जबरदस्त दिसून येते आणि ऊर्जेचा सुद्धा यांच्यामध्ये फारच चांगला दिसून येतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं पेशन्स यांच्यामध्ये कमी असतं वाट पाहणं विचार करत बसणं हा प्रकार यांच्यामध्ये नसतो एखादी गोष्ट झाल्यानंतर किंवा कृती केल्यानंतर कधी कधी विचार करत बसतात परंतु एकत्रित सांगायचं झालं सा तर बेफाम अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व साधारण दिसून येतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे गुणधर्म असून सुद्धा यांच्यावर घरातल्याचा पगडा किंवा घरातल्याचा संस्कार हा चांगला असतो घरातल्या व्यक्तींप्रती यांचं जे अट्रॅक्शन असतं आकर्षण असतं हे सुद्धा चांगलं असतं म्हणूनच जे मी मग सांगितलं की यांच्या बालपणावरती थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे किंवा यांची जी सराउंडिंग आहे हे कोणत्या व्यक्तीमध्ये उडबस करतात त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण त्यांचेच संदर्भ किंवा त्यांचेच विचार यांच्यावरती जास्त हावी होतात छोट्याशा छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती अतिशय रागावतात किंवा अगदी टोकाचा वगैरे निर्णय घेऊ शकतात म्हणजेच या व्यक्ती आणि त्यांच्या या स्वभावामुळे बऱ्याचशा व्यक्ती यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात आणि समाजामध्ये यांची जी इमेज असते ही सुद्धा थोडीशी वेगळी असते येणाऱ्या वर्षाबद्दल सांगायचं झालं तर येणाऱ्या वर्ष यांच्यासाठी शुभफलदायी राहील जे विवासुक मंडळी आहेत त्यांचा विवाह होणं विवाह ठरणं अशा प्रकारच्या काही गोष्टीतील काही चांगले लाभ येऊ होऊ शकतील महत्त्वपूर्ण घटना घडामुळे की ज्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत ते साधारण या वर्षामध्ये होऊ शकते म्हणजे जवळजवळ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतचा काल हा त्याच्याशी खूप चांगला होईल राहील फक्त स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील यांच्यावरती आरोग्याच्या संदर्भात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्त प्रकृती यांची साधारण दिसून येते म्हणजे पोटाच्या संदर्भातले त्रास त्याचप्रमाणे डोकेदुखी पित्ताच्या संदर्भातले त्रास अपचन हा जो प्रकार याच्यामध्ये दिसून येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील आणि ते जर का जमलं तर या ज्या व्यक्ती आहेत या जीवनामध्ये अत्युच्च अशी उंची गाठू शकतील थोडंसं वाणीच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे कारण यांची जी वाणी असते ही थोडी तिखट असते तर हा जो संदर्भ आहे तो थोडा महत्वाचा राहील एकंदरीत सांगायचं झालं या व्यक्तिमत्वाला व्यवस्थितपणे दिशा दिली आणि हे व्यक्तिमत्व जर का नीट समजून घेतलं तर पुरुषार्थ गाजवणारं आणि स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारं असं व्यक्तिमत्व आहे धन्यवाद